नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. आग लागून सात लोकांचा दुर्दैवी आणि दोन लोक जखमी झालेले आहेत. त्या परिवार जे आहेत अनिलाल गुप्ता म्हणून आहे त्यांना भेटलोय आणि झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी होईल आणि योग्य तो निर्णय होईल. परंतु आजपर्यंत या परिवाराला प्रत्येक महिन्याला 5 लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आणि जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल. या बाबतीमध्ये जे काही इतर जे काही विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल. परंतु पुन्हा ही अशा प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी जे काही काळजी घ्यायची आहे ती प्रशासन घेईल आणि आता तात्काळ या परिवाराला प्रत्येकी मृताला 5 लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुन्हा एकदा सांगतो की जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे तो सरकारच्या वतीने केला जाईल आणि त्याचबरोबर पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली. सर हिंदी में बताइए जो घटना हुआ है इस बारे में आप लोग की तरफ से क्या कुछ आया, क्या कुछ सहायता दिया जा रहा है? बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है. ये गुप्ता परिवार है, उसमें 7 लोगों की मौत हुई है, 2 लोग घायल है. शासन की ओर से उनको 5 लाख रुपए की प्रत्येक जो मृतक है उसको परिवार को दिया जाएगा. 2 लोगों को जो घायल है उनका भी इलाज शासन करेगा. इसकी उच्च स्तरीय चौकसी होगी, इंक्वायरी होगी और दोबारा ऐसी दुर्घटना ना हो. अभी राहुल शेवाल जी ने कहा है कि ये इसकी पूरी जांच होनी चाहिए और निश्चित रूप से इसमें जो आगे भी ऐसी दुर्घटना ना हो इसके बारे में एक बैठक ली जाएगी और लोगों को प्रीतम शासन की ओर से मदद दी जाए. मुंबई च्या दाटीवाटीच्या असलेल्या अशा झोपडपट्ट्यांमध्ये बऱ्याच असं होतं की अग्निशामक दलाची गाडी किंवा अँब्युलन्स पोहोचण्यासाठी वेळ लागतो आणि त्याच्यामुळे जी म्हणून याच्यामध्ये काहीतरी एसआरएचा पण जो प्रकल्पाचा विषय आहे तोही एसआरएचा प्रकल्प अडकले आहे आणि त्या बाबतीमध्ये देखील सरकार ही आठवण सरकार पूर्णपणे या बाबतीत लक्ष घालेल आणि अशा प्रकारच्या ज्या रखडलेले जे काही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहे जसं आपण रमाबाई आंबेडकर नगराचा विकास जो रखडला होता तो देखील आता सरकारने सुरू केलेला आहे. त्यामुळे रखडलेल्या ज्या योजना आहेत त्याला चालना देण्याचं काम होईलच. परंतु अशा दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून देखील शासन पूर्णपणे दखल घेईल. सर इसके पहले भी ऐसी घटनाएं हो गई है, अभी कल शिवडी में हुआ है, फिर आज यहाँ पर आग लग गया है. आज अभी जो हुआ है उसके बारे में तो जांच होगी लेकिन अभी उनको शासन की ओर से तो तत्काल मदद करनी चाहिए. सर, पहले वो तो हर मृतक को 5 लाख रुपए देने का निर्णय लिया है. जो घायल है उसका भी इलाज सरकार करेगी. दोबारा ऐसी दुर्घटना ना हो इसके लिए जांच होगी और उसमें जो भी प्रिकॉशन सेफ्टी मेजर्स लेने हैं वो ले जाएंगे. इसमें एसआरए का भी कोई प्रकल्प है उसमें कुछ दिक्कतें हैं उसको भी दूर किया जाएगा. नगर न्यूज 24 ला सब्सक्राइब करा.